धनगर आरक्षण संदर्भात अत्यंत महत्त्वाची बैठक या ठिकाणी मुख्यमंत्री होते ज्या ज्या तुमच्या मागण्या होत्या त्या महाराष्ट्र सरकारचं मी आभार व्यक्त करेन की महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या तीव्र भावना याचा विचार करून तातडीची बैठक आज सह्याद्री अतिथीगृहावरती 2 वाजता लावली. माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, मंत्री महोदय, धनगर समाजाचे सर्व आमदार, शिष्टमंडळ आणि अधिकारी, मित्र आवाज नाही, राज्य सरकारकडे आम्ही हीच मागणी लावून धरली की राज्य सरकारच्या अधिकारामध्ये राज्य सरकारनं GR काढावा आणि त्या GR मध्ये महाराष्ट्रातील सगळ्या कलेक्टरना सूचना द्याव्यात की धनगर समाजाला ST सर्टिफिकेट इश्यू करायला चालू करा. या महत्वपूर्ण विषयावरती सविस्तरपणे चर्चा झाली. धनगर समाजाच्या सर्व प्रतिनिधींनी याच्यावरती मत व्यक्त केलं. माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांनी याच्यावरती मत व्यक्त केलं. तर लोकांच्या मनामध्ये समज गैरसमज आहेत, मीडियाच्या मनामध्ये पण समज गैरसमज आहेत. तर 4 GR आम्ही माननीय सरकारकडे दिले. त्यामधला पहिला GR आहे हा मध्य प्रदेश सरकारचा, ज्यामध्ये छत्री के स्थान पर छत्री. हे मी तुम्हाला GR देतो की राज्य सरकारच्या अधिकारामध्ये त्यांनी GR काढून छत्री ते छतरी असं त्यांनी दुरुस्ती केलेली आहे राज्य सरकारच्या अधिकारामध्ये. नंबर 1. नंबर 2, बिहार सरकारनं 2015 साली एक GR काढला, त्यामध्ये धनगर आणि ओरान, कंसात ओरान आहे, धनगर आणि ओरान एकच आहेत, हा राज्य सरकारच्या अधिकारामध्ये त्यांनी GR काढला आणि तिथल्या धनगर समाजाला रिझर्वेशन लागू केलं. तिसरा जो आम्ही जो दिला तो मध्य प्रदेश सरकारचा विषय आहे, गोंड गोवारी जातीच्या बाबतीमध्ये प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भात केंद्राकडे कुठलाही विषय न पाठवता तिथल्या राज्य सरकारनं निर्णय केला आणि तिथल्या गोंड गोवारींना जातीची प्रमाणपत्र देण्यास सुरू केली. आणि चौथा महत्त्वपूर्ण विषय आहे तो तेलंगणा स्टेटचा. तेलंगणा राज्यामध्ये शेवटची लाईन मी तुम्हाला वाचून दाखवतो. द गव्हर्नमेंट ऑफ तेलंगणा आफ्टर केअरफुल कन्सिडरेशन ऑफ द अबोव स्पेशल सर्कमस्टन्सेस हिअर बाय ऑर्डर्स ऑफ द रिझर्वेशन फॉर शेड्यूल ट्राईब फ्रॉम 6% to 10% एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स अँड स्टेट गव्हर्नमेंट सर्व्हिसेस. म्हणजे तेलंगणा राज्यानं 6% ST जे रिझर्वेशन होतं ते 10% नेलं त्यांच्या अधिकारामध्ये. आम्ही या GR आधारे राज्य सरकारनं मागणी केली की महाराष्ट्र राज्य सरकारनं सुद्धा धनगड राज्यामध्ये अस्तित्वात नाहीत, आहेत ते धनगर आहेत, त्यांना ST सर्टिफिकेट देण्याच्या संदर्भातला GR काढावा. ह्याच्यावरती खूप चर्चा झाली आणि मग चर्चेअंती असं ठरलं की सरकारनं एक कमिटी, ज्या कमिटीमध्ये आणि त्यांच्यासोबत धनगर समाजाचे काही यातले तज्ज्ञ मंडळी असतील, त्यांनी या 4 राज्यांमध्ये जाऊन हा निर्णय करताना त्यांनी सर्वे केला का, त्यांनी निर्णय घेतल्यानंतर तिथं तिथल्या लोकांना रिझर्वेशन मिळालं का, ही माहिती घेऊन ताबडतोब यायचं 1 महिन्याच्या आतमध्ये. आणि हा अहवाल आल्याच्या नंतर हा अहवाल दिल्लीला पाठवायचा अटॉर्नी जनरलकडं आणि त्यांच्याकडून याच्याबाबतलं म्हणणं घ्यायचं. 2 महिन्याच्या आतमध्ये ही सगळी प्रक्रिया पूर्ण करून हा अहवाल आल्याच्या नंतर महाराष्ट्रातील धनगर समाजाला ST सर्टिफिकेट देण्याच्या बाबतीमध्ये राज्य सरकारनं भूमिका घ्यायची अशी महत्त्वपूर्ण चर्चा या बैठकीच्या दरम्यान झाली. ही चर्चा झाल्याच्या नंतर आमचे जे काही महत्त्वाचे विषय होते त्या विषयावरती 1000 कोटीचा विषय असेल. मेंढपाळांच्या बाबतीमध्ये माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी जी संकल्पना मांडली की वन खातं मेंढपाळांना तिथं चरायला येऊ देत नाही, तर मग माननीय
वनमंत्री सुधीर भाऊनी एक संकल्पना पुढे अशी आणली, महसूल विभाग, ग्रामविकास विभाग, जलसंपदा विभाग, जलसंधारण विभाग या विभागाकडे ज्या पडीक जमिनी आहेत त्या जमिनीची 36 लाख हेक्टर जमीन आहे, तर त्या जमिनीमध्ये धनगर समाजाच्या मेंढपाळांच्यासाठी चराई कुरण उपलब्ध करायचं, तर त्याच्याही सूचना दिल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी, त्यांची बैठक येत्या काही काळामध्ये लावण्याच्या संदर्भामध्ये। आणि 1000 कोटीचा तो काही विषय आमच्यासाठी आता महत्त्वाचा नाही, आमचं सगळ्यांचं म्हणणं होतं की आम्हाला सर्टिफिकेट द्या, पण आता 2 महिन्याचा वेळ आहे, तर तोपर्यंत ज्या काही आमच्या सगळ्या योजना आहेत त्या योजना लागू कराव्यात अशी आम्ही सरकारला मागणी केलेली आहे। सरकारनं तिसरा विषय दिला की हायकोर्टामध्ये जी आमची याचिका चालू आहे त्या याचिकेमध्ये सरकारनं सपोर्ट चांगला केला आहे, माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे, परंतु आता काही बाकीचे डॉक्युमेंट राहिलेले आहेत त्या देण्याच्या सूचना दिल्या। कुंभकोणी साहेबांची नियुक्ती कायमस्वरूपी त्या केसच्या संदर्भात केलेली आहे। 2 महिन्यात जर आम्हाला तिकडून आमच्या बाजूनं अहवाल आला का सर्टिफिकेट मिळेल त्याबद्दल कुठलीही अडचण राहणार नाही, तरी पण आमची पॅरल हायकोर्टामध्ये जी केस चालू आहे त्या केसमध्ये सरकारनं व्यवस्थितपणे आमची बाजू मांडलेली आहे। आणि नंबर 3, जर गरज पडली तर मराठा समाजाचं रिझर्वेशन देताना काही मराठा समाजाच्या प्रतिनिधींना जे कमिटी नेमली होती ते कमिटीचे अध्यक्ष असायचे, तर आमच्या शिष्टमंडळामधून अशी मागणी केली जर काही तशी गरज पडली, धनगर धनगराच्या पडणार नाही पण जर पडली तर एक कमिटी स्थापन करायची आणि त्यामध्ये धनगर समाजाचा प्रतिनिधी घ्यायचा, पण हे कधी गरज पडली तर, गरज पडेल असा मला वाटत नाही, कारण आम्ही जे 4 GR दिलेले आहेत त्या GRच्या आधारे राज्य सरकारला महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या ST आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचा अधिकार आहे आणि आम्ही ह्याची सगळी डिटेल माहिती दिलेली आहे। तर ही खूप चांगली चर्चा आज सरकारच्या माध्यमातून झालेली आहे। उपोषण करते शिष्टमंडळ तेही होतं, त्यांच्याशी व्यवस्थित सकारात्मक चर्चा झाली, आता ते शिष्टमंडळ चोंडीला जाईल, त्यांची काय भूमिका आहे ते त्यांच्या वतीनं निर्णय घेतील। उपोषणकर्त्याच्या बाबतीमध्ये मी स्वतः निर्णय सांगू शकत नाही, मी स्वतः 3 ठिकाणी उपोषण सुरू आहे, तर उद्या आणि परवा 3 ठिकाणी जाऊन त्यांना भेटणार आहे। पण मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेटायला अशी मागणी होती जशा पद्धतीने भेटून दखल घ्यावी अशी त्यांची अपेक्षा। बघा, इथं बोलणं झालं मीटिंगमध्ये की जर उपोषणकर्त्यांचं उपोषण सोडायचं ठरलं, हे सगळं जर उपोषणकर्त्यांना मान्य झालं सरकारचा यावा अशा पद्धतीचं मीटिंगमध्ये ठरलेलं आहे, आणि जर मुख्यमंत्री आले तर आम्हाला स्वागतच आहे ना, त्याबद्दल काही दुमत असायचं कारण नाही। उपोषण सोडायला कुणी यावं यापेक्षा आमचा प्रश्न मिटावा यासाठी आमच्या सगळ्यांची खटाटोप चालू आहे, मेहनत चालू आहे। पुढची भूमिका नेमकी काय असणार आहे, समाधान झालेलं आहे का? सरकारनं 2 महिन्याचा वेळ दिलाय, आता आमची 70 वर्ष गेलेली आहेत, 2 महिने म्हणजे काय, आम्हाला जास्तीचा वेळ नाही, 60 दिवस तर असे असे जातील, त्यामुळे 2 महिन्यामध्ये सरकार GR काढण्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे। ज्या काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या आहेत त्यासाठी सरकारनं वेळ घेतलेला आहे, आता मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुद्धा त्यांनी वेळ मागून घेतला, तसाच वेळ मागून घेतलाय, तर आम्ही सरकारला वेळ देतो, त्यांनी योग्य फास्टमध्ये सगळ्या ह्या प्रक्रिया पूर्ण करून धनगरांना सर्टिफिकेट देण्याच्या बाबतीमध्ये GR 2 महिन्यानंतर काढा। हे बघा, हॅलो, नाही गोपीचंद पडळकर साहेबांनी जे सांगितले 3 मुद्दे या ठिकाणी चर्चेला आले होते, त्याच्यापैकी दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कोर्ट केस। हायकोर्टामध्ये जी केस आहे ती फास्ट ट्रॅकवर घेऊन लवकरात लवकर निर्णय लावून देण्याचं काम हे सरकार मदत करेल, आणि त्या दृष्टीने तो जी ती जी केस आहे त्याचं फायनल हिअरिंग या 15 दिवसात किंवा महिन्याभरात कंप्लीट करेल अशा पद्धतीचं सुद्धा आश्वासन दिलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, हायकोर्टाची केस अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्याच्यामध्ये जिंकण्यासाठी सरकारचं सहकार्य आम्हाला पाहिजे आणि सरकारचं सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे आणि आम्ही ती कोर्टातली केस जिंकणार आहे। पासून आमरण उपोषण सुरू आहे, आज धनगर आरक्षण अंमलबजावणी व्हावी हा सगळ्यात महत्त्वाचा विषय होता, बाकी सगळ्या विषयावरती चर्चा झाली, परंतु धनगर आरक्षण अंमलबजावणी सरकारने शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि दादांनी आणखीन 2-3 महिन्याचा वेळ द्या, वेळ लागेल असं त्यांनी सांगितलं, परंतु वेळ 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 गेली, 75 वर्षापासून धनगर बांधव फक्त वेळ घेत आला, आता जे अंमरण उपोषण सुरू आहे एक उपोषण करता ससून हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये दाखल आहे, दुसऱ्याची तब्येत खालावली आहे, त्यांनी पाणी सोडून दिलं आहे,
तरी या सरकारला आज सुद्धा जाग आलेली नाही। आणखीन 2-3 महिन्याचा वेळ ते मागतायत आणि 2-3 महिन्यानंतर काय होईल का नाही हे माहीत नाही। आज आम्ही उपोषणावरती ठाम आहोत, आमचे कितीही बळी गेले तरी चालतील, परंतु हे उपोषण ज्या दिवशी धनगर आरक्षण अंमलबजावणीचा ठोस निर्णय होणार नाही तोपर्यंत आमचं अमर उपोषण हे चालू राहणार। आमची मागणी धनगर आरक्षण अंमलबजावणी झाली पाहिजे ही मागणी होती आणि ती मागणी सोडून बाकीच्या 16 GR काढलेले आहेत त्या 16 GR लवकरात लवकर आम्ही अंमलबजावणी करू। इतके वर्ष केले नाहीत आता करते म्हणतात स्वागत आहे, परंतु हे आमच्या मागण्याच नव्हत्या। आमची मागणी फक्त धनगर आरक्षण अंमलबजावणी व्हावी ही आमची स्पष्ट मागणी होती आणि ज्या धनगर आंदोलनामध्ये तरुणांनी स्वतःवरती गुन्हे दाखल झाले होते त्या तरुणांवरती ते मागे घ्यावेत ही विनंती केली। मुख्यमंत्री महोदयांनी फडणवीस साहेबांनी ते गुन्हे लवकरात लवकर मागे घेतो असा शब्द दिला, परंतु धनगर आरक्षण अंमलबजावणीचा कुठलाही विषय आज ठोस निर्णय झालेला नाही। 2-3 महिने लागतील, 2-4 राज्याचा अहवाल घेऊ, अभ्यास करू, या अभ्यासामध्ये कदाचित वेळ जाईल, परंतु त्यांचा वेळ जाऊ द्या, परंतु आम्ही अमर उपोषण ठाम आहोत आणि अमर उपोषण हे चालत राहील। भले 2 जातील, 4 जातील, उद्या हजारो धनगर बांधव स्वतःचे प्राण राजमाता अहिल्या देवींच्या पुण्यस्थळी देतील तरी हे आंदोलन अंमलबजावणीशिवाय थांबणार नाही। सरकारने काय भूमिका 3 महिन्याच्या काळामध्ये त्यांनी सांगितलं की बाकी 3-4 राज्यामध्ये त्या राज्यांनीच तिथे धनगर बांधवांना किंवा असे जिथं प्रॉब्लेम आहेत त्या राज्यातील समाजाला आम्ही न्याय देऊ दिलेला आहे त्या राज्यांनी, त्याचा अभ्यास करू आणि या महाराष्ट्र राज्यातल्या जनतेला धनगर बांधवाला आम्ही न्याय देऊ अशी त्यांनी भूमिका मांडली, परंतु त्याला खूप वेळ लागणार आहे, लेंदी प्रोसिजर आहे, हे अमर उपोषण जोपर्यंत आमचा ठोस निर्णय होणार नाही तोपर्यंत सुरू राहणार आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व सकारात्मक होते परंतु रिझल्ट काहीच नाही, फक्त गोड बोलण्याने आणि सकारात्मक भावना दाखवल्याने आतापर्यंत 70 वर्ष सगळ्याच धनगर बांधवाला सगळे कधीच कोणी नाकारलं नाही। यापूर्वीच्या सरकारने शब्द दिले सकारात्मक होते, पण जोपर्यंत आमच्या हातामध्ये ठोस अंमलबजावणीचा निर्णय होणार नाही त्याशिवाय हे अमर उपोषण थांबणार नाही। आता 3 ठिकाणी सुरू आहेत, राज्यातल्या प्रत्येक गाव शहरामध्ये इथून पुढे अमर उपोषण केले जातील, किंवा ज्या प्रकारे आजपर्यंत 17 दिवस लोकांनी धनगर बांधवांनी सरकारची वाट बघितली, आज जाग येईल, उद्या जाग येईल, परवा जाग येईल, 17 दिवसापर्यंत जाग आली नाही आणि आज सुद्धा ठोस निर्णय झाला नाही। मी धनगर बांधवांना विनंती करतो की हे सरकार आपल्याकडे चांगल्या भावनेनं बघतंय पण इम्प्लिमेंट लवकर करत नाही, यासाठी आपल्याला लोकशाही पद्धतीचे सगळ्या मार्गाने आपल्याला आंदोलनं चालू ठेवावं लागतील आणि अमर उपोषण हे कंटिन्यू सुरू राहील। मी बाळासाहेब दोडतले, यशवंत सेना राष्ट्रीय अध्यक्ष, प्राध्यापक माणिकराव गांगडे पाटील, यशवंत सेनेचे प्रदेश अध्यक्ष, संघटक गोविंद नरवटे, समाधान पाटील।